गेल्या काही वर्षांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. सिनेमांमधून अनेक विषय हाताळले जात आहेत. काळासोबतच सिनेमाही बदलतोय असं म्हणायला हरकत नाही. सिनेमाची कथा, स्टारकास्ट, सिनेमॅटोग्राफी, गाणी या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण त्याहून तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणंही तितकंच महत्वाचं आहे. सिनेमाच्या हटके प्रमोशनल टेक्निक्स बद्दल तर आपण जाणून घेतलं. प्रमोशन दरम्यान कलाकारांची मेहनतही प्रेक्षकांना दिसून आली. आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या मेहनतीलाही दाद दिली पाहिजे. दिवसभर साडी नेसून प्रमोशनसाठी धावपळ करणं हे सोपं नाहीये, पण आपल्या अभिनेत्रींनी ते आनंदाने केलं. त्यांच्या साडी लुकलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींच्या चर्चित राहिलेल्या साडी लुक विषयी. प्रसादोग दिग्दर्शित हिरकणी हा सिनेमा 2019 सालचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. या सिनेमाने त्यावेळी बॉलिवूडलाही टक्कर दिली. एका आईची असामान्य कहाणी या सिनेमाच्या रूपाने उलगडली. चित्रपटाचं प्रमोशनही तितक्याच ताकदीने झालं. यावेळी सोनालीचं साडी प्रेम दिसून आलं. पारंपरिक साडींमध्ये तिच्या लुकलाही पसंती मिळाली. सिनेमाचं प्रमोशन तिने पारंपरिक साड्यांमध्येच केलं. पाहूया सोनालीच्या साडी लुकची एक झलक. हिरकणी नंतर पुन्हा पांडू या सिनेमात सोनालीचं साडी लुक पाहायला मिळाला, पण हिरकणीपेक्षा हा लुक जरा वेगळा होता. सफेद लाल टिपक्यांची साडी, डोक्यावर केळ्याची टोपली असा तिचा हटके लुक पाहायला मिळाला. सोनालीच्या या साडी लुकला थोडा वेस्टर्न टचही होता. तिच्या लुकची चर्चा अजूनही तितकीच आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या सिनेमाने 2022 या वर्षाची सुरुवात दणक्यात केली. या सिनेमाच्या यशानंतर दिग्पाल शेर शिवराज स्वारी अफजल खान हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला. सिनेमाचं हटके प्रमोशन चर्चेत राहिलंच, पण त्याहून चर्चेत राहिला तो अभिनेत्रींचा साडी लुक. मृण्मयी देशपांडे, दीप्ती केतकर, मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रींचा पारंपरिक लुक पाहायला मिळाला. या सिनेमानंतर चर्चा झाली ती चंद्रमुखीची. प्रसादोग दिग्दर्शित चंद्रमुखी या सिनेमाच्या यशाचं कारण ठरलं या सिनेमाचं भव्य प्रमोशन. गुढीपाडवा शोभायात्रा, पुणे मेट्रो ते मुंबई एअरपोर्ट अशा सर्व ठिकाणी या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. या दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकरने चंद्राच्या गेटअप मध्येच प्रमोशनच्या ठिकाणी हजेरी लावली. सफेद साडीतली चंद्रा तर प्रेक्षकांना विशेष भावली. या प्रमोशन दरम्यान वेगवेगळ्या साड्यांचे डिझाईन्स तिने ट्राय केले. साडीमध्ये वावरणं जरी कठीण असलं तरी अमृताने ते अतिशय आवडीने केलं. पाहूया अमृताच्या या साडी लुकची खास झलक. प्रेमाची थरारक आणि हृदयस्पर्शी गोष्ट सांगणारा आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीस आला. प्रेक्षकांची लाडकी रिंकू या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली. प्रमोशन वेळी ठिकठिकाणी रिंकूने साडीमध्ये हजेरी लावली. साडी नेसायला रिंकूला किती आवडतं हे आपल्या सर्वांनाच माहितीये. या निमित्ताने तिचा साडी लुक प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाला. या अभिनेत्री आजच्या काळातल्या मॉडर्न अभिनेत्री जरी असल्या तरी त्यांचं साडी प्रेम त्या नेहमी जपतात. सोशल मीडियावरही अनेकदा साडी लुकमध्ये त्यांचे फोटोशूट्स पाहायला मिळतात. तुम्हाला आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींचं हे साडी प्रेम आणि त्यांचे स्पेशल साडी लुक तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.